येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे त्रिरत्न बौद्ध महासंघचे एका दिवशी धम्म प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कारण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हीच खरी मानव सेवा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे धम्माचा प्रसार व्हावा हा एक उद्देश असून शरण गमन व आचरण या विषयावर ज्येष्ठ धम्मचारी व उपाध्याय नागपूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्रिरत्न बौद्ध महासंघ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती व सामाजिक एकता मंच यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बहुसंख्य उपासकांची उपस्थिती होती. तर आज मला खरोखर तिथे येऊन फार आनंद होत आहे. साकोली येथील आपलं जे बुद्धविहार आहे, स्मारक समितीने अतिशय सुंदर असं विहार निर्माण केलं. अर्थात ही वास्तू अजूनही निर्माणाधीन आहे, मोठं पटांगण आहे. आणि मला फार आनंद झाला, इथे बरेचसे आपले बंधू भगिनी इथे जमा झाले. एक दिवसाचं आपण धम्मशिबिर घेतलं आणि धम्मशिबिराचा विषय होता शरणगमन आणि आपलं आचरण. अर्थात जेव्हा कोणी बौद्ध म्हणून स्वतःला मनवतो तेव्हा तो बुद्ध धम्मसंघाला शरण जातो, याचा काय अर्थ आहे हा आजचा विषय होता. त्यासोबतच तिथं आपण ध्यान पण केलेलं आहे आणि मला खूप आनंद झाला इथल्या भगिनी विशेष म्हणजे आणि बरेचसे बंधू पण इथं आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय मोठ्या म्हणजे उत्साहाने या एक दिवसाच्या शिबिरामध्ये सहभाग घेतला, याचा खरोखरच आनंद होता. आणि विशेष म्हणजे ही जी वास्तू आहे सुंदरता आहेच, परंतु इथले जे पदाधिकारी आहेत या वास्तूचा अधिकाधिक उपयोग प्रबोधन करण्यासाठी करत आहेत याचा मला आनंद होतो आहे. तर त्यांच्या ह्या अतिशय रचनात्मक कार्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम पुढे होत राहोत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी धम्मचारी अमोक कुमार. तर आज या ठिकाणी जो धम्मशिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, या शिबिरात अनेक लोक सहभागी झालेले आहे आणि या शिबिराची विशेषता की अशाच पद्धतीनं त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या द्वारे अशाच प्रकारे लोकांना धम्म प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धम्म रुजवण्याचं काम अनेक वर्षापासून सुरू आहे. तर तशाच पद्धतीनं आज याही ठिकाणी धम्म प्रशिक्षण देण्यासाठी चळवळीचे ज्येष्ठ धम्मचारी अमुक सिद्धी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी की आपण धर्मांतरानंतर धम्माचरण कसं केलं पाहिजे याविषयी विस्तृत आणि खूप सुंदर अशी माहिती दिली आणि त्याचा अनेक लोकांना खरोखरच भविष्यात लाभ होईल. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या द्वारे हे धम्म ट्रेनिंग देण्याचं काम अनेक वर्षापासून, आज जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 50 वर्षामध्ये अनेक लोकांना त्यांनी धम्म प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. त्यामध्ये धम्मचारी अमुक सिद्धी असे अनेक धम्मचारी आहेत की त्यांनी धम्म प्रशिक्षण देण्याचं काम या चळवळीद्वारे सुरू आहे. आणि ट्रेनिंगची व्यवस्था एक दिवसाच्या ट्रेनिंग तर होतात, परंतु अनेक दिवसाच्या ट्रेनिंगसाठी बोरधरण, आता जवळच जाकेगाव या ठिकाणी पण आमचं एक धम्म प्रशिक्षण केंद्र सुरू होते आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं धम्म प्रशिक्षण देण्याची सोय केलेली आहे. कारण की धम्म नुसतं पुस्तकात वाचून म्हणजे आपल्याला कळेलच याची शाश्वती नाही, परंतु जर आपण अनुभवी लोकांकडून ट्रेनिंग घेतलं तर आपल्याला त्याचा खरोखरच फायदा होतो, हाच या शिबिराचा आजचा उद्देश होता. तर या विहार समितीच्या माध्यमातून असं अधिकाधिक प्रबोधनात्मक कार्य व्हावं ही शुभेच्छा देतो आणि थांब. जय भीम. मी धम्मचिनी निर्मज्ञान आमगाव इथून आलेलो आहे, जिल्हा गोंदिया. खरं म्हणजे मागील अनेक वर्षापासून मी या चळवळीमध्ये काम करत आहो आणि या चळवळीमध्ये मी पाहत आहो की या चळवळीमध्ये जे बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं की भारत हा बौद्धमय बनला पाहिजे आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीने धम्माचं आचरण केलं पाहिजे हा बाबासाहेबांचा उद्देश होता आणि त्या उद्देशाला धरूनच या भारतामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ हा संघ काम करत आहे आणि त्याचाच एक लहानसा भाग म्हणून साकोलीमध्ये या विहारामध्ये या धम्मविहारामध्ये अतिशय एक शिबिर होत आहे आणि या शिबिराचा उद्देश हाच आहे की लोकांनी धम्माचरण आचरण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि केवळ बौद्ध लोकांनीच नाही तर इतर धर्मातील जे काही लोक आहेत त्या लोकांनीसुद्धा याची जबाबदारी घ्यावी आणि एक चांगला व्यक्ती बनावा हाच या धम्माचा उद्देश आहे. केवळ आज या शिबिरासाठी आदरणीय धम्मचारी अमोक सिद्धी नागपूरहून आले आहेत आणि त्यांनी सांगितलं की धम्माचरण आपण केलं पाहिजे आणि सोबतच शरणगमन केलं पाहिजे. बुद्ध धम्म आणि संघ याला आपण शरण केलं पाहिजे आणि त्याच्या कोणत्या कसोट्या आहेत, त्यांना काय होऊ शकते याबद्दल त्यांनी आज चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. सोबतच मी या इथल्या जी कमिटी आहे त्या कमिटीने हे विहार आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी सर्व कमिटीचे इथं आभार व्यक्त करतो आणि मी सर्वांना मी एक आवाहन करतो की त्यांनी धम्माचरण आचरण करण्यासाठी आपलं समोर आलं पाहिजे.
आणि जे काही त्रेत्न बौद्ध महासंघातर्फे जे काही विविध शिबिरं चालतात त्या शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्यासोबतच इतर जे आपल्यासोबत बंधू भगिनी राहतात इतर धर्माचे लोक राहतात त्यांचासुद्धा विकास करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. एवढीच आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. आपल्या तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती इथं हे धम्मशिबिर आयोजित केलेलं आहे आणि असेच धम्मशिबिर या आपल्या विहारामध्ये नेहमी होत राहील. धम्माचं प्रसार प्रचार होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जे बाबासाहेबाचं स्वप्न आहे होतं मी संपूर्ण जग बुद्धमय करीन या दिशेनं हे कार्यरत हे धम्मकार्य इथं सुरू आहे आणि असेच धम्मकार्य सुरू ठेवावं असं मी त्याला विनंती करतो. मी धम्मचारी बुद्धदत्त नागपूरहून आलेलो असं माझं गावामध्ये साकोलीच्या बाजूला जाय पिणकेवा माझं जन्मस्थळ येते आणि त्यामुळे या साकोलीमध्ये धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता मी स्वतः खूप उत्सुक आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे आम्ही अनेक वर्षापासून इथे कार्यक्रम आयोजित करीत आहोत आणि गेल्या 2012 इथं सतत आम्ही शिबिरं धम्म क्लासेस वगैरे असे घेत असतो. मी स्वतः आता गेल्या 4 इथं हे असं आहे नियोजन करीत आहोत आणि दरवर्षी नेहमी वेगवेगळ्या विषयाला अनुसरून ज्येष्ठ अशा नवीन नवीन धम्मचाऱ्यांची इथे म्हणजे प्रवचनं होत असतात आणि अनेक लोक इथं लाभान्वित झालेले आहेत आणि अजूनही होत आहे. आजसुद्धा एक नवीन विषयाला घेऊन आमचे ज्येष्ठ धम्मचारी माननीय धम्मचारी अमोक सिद्धीजी यांच्यासोबत आम्ही आलेलो आहोत आणि आजचासुद्धा विषय हा म्हणजे शरणगमन आणि आचरण हे सुंदर असा विषय घेऊन आज ते इथे आपल्यासमोर आलेलं आहे आणि त्यांनी खूप सुंदर असं त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे आणि अनेक लोक त्याकरता ते लाभान्वित झालेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांची अशीच इच्छा होती किंवा दरवर्षी इथं शिबिर व्हावे तर आम्ही सुरुवात इथंही केली की एक वन डे दिवसाचं एक दिवसीय शिबिर याच्या पुढे नंतर आता आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि पुढे कालांतराने समजा जर इथल्या जर म्हणजे सर्व लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही इथे म्हणजे धम्म क्लासेससुद्धा सुरू करण्याची आमची प्रबळ इच्छा आहे.